नमस्कार मित्रो, आपला मोबाईल चोरीला गेला, गहाळ झाला, तर त्याची तक्रार ऑनलाईन कशी कराल आणि कुठल्या वेबसाईटला कराल ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. नमस्कार मित्रो, मी श्री सदाशिव पाटील. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझी यूट्यूब चॅनल लाईक करा, तसेच सबस्क्राईब करून बेलचे बटन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मित्रो, वेळ न घालता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर प्रथम ओपन करायचं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर ज्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे HTTPS, त्याच्यानंतर CEIR .gov.in, त्याच्यानंतर होम इंडेक्स .jsp आणि याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर CEIR या ठिकाणी ओपन, याला आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर जी काही वेबसाईट आहे ती ओपन झालेली दिसेल. या ठिकाणी बाणला क्लिक करा, म्हणजे आपल्याला जी साईट आहे ती आपल्याला आपला मोबाईल डेस्कटॉप साईट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला लॅपटॉपप्रमाणे स्क्रीन दिसेल. मित्रो, या ठिकाणी आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे ही दूरसंचार विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स, आणि CEIR म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर असं त्याचं या ठिकाणी ही वेबसाईट आहे. या ठिकाणी आता CEIR चे सर्व्हिसेस जर बघितल्या तर ब्लॉक स्टोलन लॉस्ट मोबाईल, म्हणजे जो मोबाईल हरवला असेल का झाला असेल त्याची तक्रार आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. त्याच्यानंतर अनब्लॉक फाउंड मोबाईल, जर आपला मोबाईल आपण ब्लॉक केला असेल तर त्याला आपण कसा अनब्लॉक करणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चेक रिक्वेस्ट स्टेटस, आपण जी रिक्वेस्ट केलेली आहे त्याचा स्टेटस आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये नो युअर मोबाईल ॲप IMEI व्हेरिफिकेशन, हे एक ॲप आहे, ते आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यावर आपल्याला आपला IMEI जो आहे तो त्या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. युजफुल लिंक्समध्ये फीडबॅक आहे आणि न्यूज आहेत. आणि हाऊ टू ब्लॉक, म्हणजे मोबाईल आपण कसा ब्लॉक कराल, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने ती त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर मित्रो, या ठिकाणी आपल्याला लाल चौकोन जो दिसत आहे ब्लॉक स्टोलन लॉस्ट मोबाईल, तर याला आपण क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला या पद्धतीने तो तक्रारीचा जो फॉर्म आहे तो ओपन होतो. या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट स्टोलन मोबाईल आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रथम बघा डिव्हाइस इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये प्रत्येकाजवळ जो मोबाईल असतो अँड्रॉइड असतो त्याच्यात दोन सिम कार्ड असतात आणि प्रत्येकाचा IMEI हा वेगळा वेगळा असतो. त्या पद्धतीने दोघे मोबाईल नंबर जे आहे ते टाईप करायचे. त्याच्यानंतर दोघं सिमचे जे काही IMEI असते ते दोघे टाईप करायचे आहेत मोबाईलचे. त्याच्यानंतर डेमो ब्रँड, म्हणजे जो काही ड्रॉपडाऊनमधून आपला जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर डिव्हाइस मॉडेल जे आहे ते आपण टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो मोबाईल विकत घेतलेला असेल त्याचे चलन पावती आपल्याकडे असेल ते या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला लॉस्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे मोबाईल हरवल्याचं जे काही इन्फॉर्म माहिती आहे ती आपल्याला नोंदवायची आहे. लास्ट प्लेस, लॉस्ट प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी मोबाईल हरवलेला आहे त्या ठिकाणचं आपल्याला ते ठिकाण लिहायचं, ती तारीख लिहायची. त्याच्यानंतर ड्रॉपडाऊनमधून जे स्टेट आहे सिलेक्ट करायचं, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, आणि त्या एरियामध्ये जे पोलीस स्टेशन असेल आपण जिथं तक्रार नोंदवलेली आहे ते पोलीस स्टेशन आपल्याला नोंदवायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे ड्रॉपडाऊन बॉक्समधून. त्याच्यानंतर आपल्याला पोलीस स्टेशनची जी FIR आपल्याकडे असेल त्याचं जे काही नंबर आहे तो नोंदवायचा आणि ते FIR ची प्रत जी आहे ती अपलोड करायची आहे. मित्रो, हा मोबाईल हरवल्यानंतर प्रथम आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार करायची, त्याच्यानंतर ही आपल्याला ऑनलाईन आपल्याला नोंदवायची आहे तक्रार. त्याच्यानंतर मोबाईल ऑनर पर्सनल इन्फॉर्मेशन, म्हणजे आपल्याला मोबाईल या ठिकाणी ऑनर नेम, म्हणजे ज्यांचा मोबाईल आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, ॲड्रेस म्हणजे पत्ता. त्याच्यानंतर अपलोड आयडी, आधार कार्ड असेल, जे ड्रायव्हिंग लायसन्स कुठलं असेल ते आपल्याला अपलोड करायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून दुसरं इतर काही IDENTIFY नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे, आपला ईमेल IDटाईप करायचा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो टाईप करा आणि गेट OTPला आपण क्लिक करायचं. OTP येईल आणि मग आपल्याला तो व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला सबमिट करायचं आहे. मित्रो, या पद्धतीने हा फॉर्म भरल्यानंतर आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तो फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल. मित्रो, या पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट जी आहे आपल्याला आपली रिक्वेस्ट चेक रिक्वेस्ट स्टेटसला क्लिक केलं तर आपली रिक्वेस्टची पोझिशन काय आहे ते आपल्याला याद्वारे कळेल. म्हणजे आपला जो IMEI या ठिकाणी आपण टाईप केला तर आपली जी सबमिट केलं तर आपली जी तक्रार आहे त्याची रिक्वेस्ट, त्याची पोझिशन काय आहे ते आपल्याला कळणार आहे. जर आपल्याला यदा कदाचित मोबाईल सापडला तर तो अनब्लॉक कसा करावा ते या ठिकाणी आपल्याला
दिसेल. या ठिकाणी आपली रिक्वेस्ट आय डी असेल तो आलेला असेल, आपल्याला मेसेज येईल. तो आय डी या ठिकाणी आलेला असेल टाईप करायचा, मोबाईल नंबर टाईप करायचा, त्याच्यानंतर अनब्लॉकचा रिझन टाईप करायचं, मोबाईल नंबरचा मोबाईल नंबर टाका, ओ टी पी मिळेल, ओ टी पी सबमिट करा. आपल्याला ते जो काही मोबाईल हरवला असेल त्याचा तो अनब्लॉक होईल. या पद्धतीने मित्रो आपल्याला ही जी काही सेवा आहे या प्रणालीद्वारे आपल्याला ही तक्रार नोंदवता येईल आणि आपला मोबाईल सापडेल किंवा अनब्लॉक करता येईल. त्याच्यानंतर भाषा बदलायची असेल तर या ठिकाणी आपण भाषा बदलू शकतो मित्रो या पद्धतीने. तर मित्रो या ठिकाणी आपण जो बघितलो फॉर्म हा जो आहे या ठिकाणी म्हणजे गुम चोरी हुए मोबाईल को ब्लॉक करणे के लिए अनुरोध, म्हणजे ब्लॉक करा किंवा सापडेल. तर हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हटलेलं आहे, वर्तमान में केवळ महाराष्ट्र ग्राहको खोई चोरी 13 सप्टेंबर 2022 म्हणजे या ठिकाणी फक्त महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन विभागांसाठीच फक्त या ठिकाणी हे आपल्याला नोंदवू शकतात. त्याच्यानंतर 30 डिसेंबर 2021 नंतर जो हरवलेला मोबाईल असेल त्यांच्यासाठी हे उपलब्ध आहे. या पद्धतीने मित्रो आपल्याला या सेवेचा लाभ घेता येईल. आणि हे हा व्हिडिओ आपल्याला माहितीस्तव मी या ठिकाणी सादर केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद मित्रो.